जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी मधुरा जाधव तुमचं स्वागत करत आहे पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट आणि महाराष्ट्रातील नंबर वनचे आपल्या टिकर मराठी चॅनल. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अमरावती वाहन चालवचे प्रश्न. ते प्रश्न फक्त वाहन चालक संबंधी असणार आहे. असे दररोज तुम्हाला 2 ते 3 भेटणार आहे, कारण आपल्या हातामध्ये 15 दिवस किंवा त्यापेक्षाही कमी आहे. बरोबर आहे. ही जी काही PDF आहे ती तुम्हाला आपल्या टिकर मराठीच्या ऍप वर भेटणार आहे. त्याचबरोबर तुमच्यासाठी 49 रुपयामध्ये 10 प्रश्नपत्रिकेचा संच घेऊन आलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला वाहन चालकासाठी खूप उपयोगी असे प्रश्न असणार आहे. त्याच्यामुळे 5 रुपयाला एक टेस्ट पेपर भेटत आहे, तर नक्कीच तुम्ही ते पेपर घ्या 49 रुपयाचे. आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारे आपला एकही मार्क जाता कामा नये हा दृष्टिकोन ठेवा, ठीक आहे. आपण प्रश्नांना सुरुवात करूयात अमरावती जिल्ह्याचा. तर पहिला प्रश्न बघूयात आपला कशा प्रकारे आहे. PUCCचा अर्थ काय? पोल्युशन अनकंट्रोल्ड कार अँड कॅरियर, पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट, पोल्युशन अनकंट्रोल्ड कन्सलेशन सर्टिफिकेट, पोल्युशन फ्री सर्टिफिकेट. काय आहे? PUCC आहे. त्यांनी सांगितलं आहे पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट पर्याय दुसरा. खालील चिन्हाचा अर्थ काय? रुग्णालय, पेट्रोल पंप, सार्वजनिक दूरध्वनी, भोजनालय. काय दिसते आपल्याला? ते पेट्रोल पंप आहे असं दिसतंय. पर्याय दुसरा. पुढलं घ्या. वाहनांमध्ये हे ठेवू नये, प्रथम उपचार पेटी, ज्वलनशील पदार्थ, टूल किट, औषध. काय ठेवायचं नाहीये वाहनामध्ये? ज्वलनशील पदार्थ ठेवू नये. हो ना. चला पुढे. लाल वाहतूक दिवा काय दर्शविते? सावधानतेसह वाहन पुढे न्या, वाहन थांबवा, वाहनाचा वेग कमी करा. यापैकी नाही. काय आहे ते? वाहन थांबवा. पाचवा प्रश्न आहे आपला. रुग्णवाहिकेचा सायरन ऐकू येतात तुम्ही वाहन ताबडतोब थांबविलेच पाहिजे. वाहन रस्त्याच्या डावीकडे घेऊन रुग्णवाहिकेस मार्ग दिला पाहिजे आणि त्याच वेगात जात राहिले पाहिजे. वाहन जोरात चालविले पाहिजे. काय आहे? वाहन रस्त्याच्या डावीकडे घेऊन रुग्णवाहिकेस मार्ग दिला पाहिजे, मध्येच थांबायचं नाहीये. पुढला प्रश्न बघा. खालील चिन्हाचा अर्थ काय? रस्ता बंद आहे, वाहने उभी करण्यास किंवा पार्क करण्यास मनाई, मर्यादा समाप्त, रस्ता सुरू आहे. लाल मध्ये चिन्ह आहे, आतमध्ये निळं आहे, तर काय असणार आहे? वाहन उभे करण्यास किंवा पार्क करण्यास मनाई आहे. हेच जर काळ्या कलर मध्ये असतं तर आपलं उत्तर असतं मर्यादा समाप्त. जी काही मर्यादा दिली होती ती समाप्त, ठीक आहे. वैध ड्रायव्हिंग लायसन नसताना आपण वाहन चालवत असताना अपघात झाल्यास विमा कंपनी अंशतः नुकसान भरपाई देते, संपूर्ण नुकसान भरपाई देते, नुकसान भरपाई देत नाही, अर्धे नुकसान भरपाई देते. काय करते? नुकसान भरपाई देत नाही. वैध ड्रायव्हिंग लायसन नसताना म्हटलं आहे, ठीक आहे, नसताना. प्रश्न नीट वाचत चला. जे मी तुम्हाला सांगितलं आहे वाहन चालक पोलीस भरती 2023 साठी टिकर मराठी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. वाहन चालकचे सराव प्रश्नपत्रिका संच 10 प्रश्नपत्रिका संच आहे 49 रुपयामध्ये, जो आपल्या टिकर मराठीच्या ऍप वर उपलब्ध आहे. लवकरात लवकर घेऊन टाका, 5 रुपयाचा एक टेस्ट पेपर भेटत आहे. सराव करायला काहीही हरकत नाहीये. आपल्याला पण कळेल आपला किती अभ्यास झाला आहे. 15 दिवस बाकी आहे. 10 एका दिवसाला एक जरी सोडवला तरी तुमच्या 10 दिवसामध्ये टेस्ट संपतात. ओके, टिकर मराठीचा ऍप लवकरात लवकर डाउनलोड करून घ्या. पुढे काय दिलं आहे आपल्याला? मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत 112 अन्वये काय आहे? वाहनांची वेग मर्यादा ओलांडू नये, मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, वाहनांचा कर भरल्याशिवाय वाहन रस्त्यावर चालवू नये, विना परवाना वाहन चालवू नये. काय आहे 112? वाहनांची वेग मर्यादा ओलांडू नये. पुढला प्रश्न पहा काय आहे मग. खालीलपैकी कोणते वाहन चालविताना अतिरिक्त जबाबदारी घ्यावी लागते किंवा घ्यायला हवी? एल पाटी असलेली वाहने म्हणजे लर्निंगचं असतं ते, बरोबर. कमी वेगाने चालणारी वाहने, हलकी वाहने, जड वाहने, काय काळजी घ्यावी? एल पाटी लावलेली वाहनं म्हणजे जे लर्निंग वर असतात तर काळजी घ्यायची, ठीक आहे.
शाळेजवळ वाहनांची कमाल वेग मर्यादा किती असावी? ताशी 40 किलोमीटर, ताशी 25 किलोमीटर, ताशी 30 किलोमीटर आणि ताशी 60 किलोमीटर. काय आहे? ताशी 25 किलोमीटर, पर्याय क्रमांक दुसरा. चला त्यानंतर काय सांगितलं आहे त्यांनी आपल्याला, वाहन चालवताना अल्कोहोलच्या सेवनाचा सर्वात जास्त प्रभाव यावर पडतो. दृष्टी, संतुलन, निर्णय क्षमता, ऐकणे. अल्कोहोलचं सेवन झाल्यानंतर तुम्हाला वाटतं संतुलन आहे, पण निर्णय क्षमता काम करत नाही. आपलं म्हणजे ज्यांनी घेतलं असेल अल्कोहोल त्यांचं, ठीक आहे, निर्णय क्षमतेवर परिणाम होतो. वळण घेतल्यानंतर आपल्या वाहनाचा दिशादर्शक दिवा बंद करावा, जो इंडिकेटर देतो तो. बॅटरी डिस्चार्ज होऊ नये म्हणून, ठीक आहे, इतर वाहन चालकांची दिशाभूल होऊ नये म्हणून, इतर वाहन चालकांचे डोळे दिपू नये म्हणून, वाहन थांबू नये म्हणून. का बंद करायचा? तर इतर वाहन चालकांची दिशाभूल होऊ नये म्हणून. पर्याय क्रमांक दुसरा. या पुढे काय सांगितलं आहे त्यांनी, एक्सप्रेस वे ला जोडणाऱ्या आणि एक्सप्रेस वे पासून निघणाऱ्या रस्त्यात काय संबोधले जाते? काय संबोधले जात? साइड लेन, स्लिप रोड, एडजॉइनिंग लेन, सर्व्हिस रोड. काय संबोधलं जात? स्लिप रोड. पर्याय क्रमांक दुसरा. लक्षात ठेवा, कन्फ्युजन करणाऱ्या गोष्टी आहेत, पण आता आपल्याला त्या गोष्टी कराव्याच लागतात, ठीक आहे. खालील चिन्हांचा अर्थ काय? साइड रस्ता डावीकडे आहे, वेग मर्यादा, उंची मर्यादा काय आहे ते, एक्सेल भार मर्यादा. एक्सेल भार मर्यादा पर्याय चौथा. चिन्ह लक्षात ठेवा बाबांनो. पुढलं पाहूयात. चला, वाहन मोटार सॉरी मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत कलम 129 अन्वये जर्किंग परिधान केले पाहिजे, हेल्मेट परिधान केले पाहिजे, बूट परिधान केले असले पाहिजे, सीट बेल्ट लावले पाहिजे. काय आहे उत्तर? हेल्मेट परिधान केले पाहिजे. पर्याय क्रमांक दुसरा. शिकाऊ परवान्याची किती ग्राह्यता किती असते, म्हणजे जे काही आपलं लर्निंग लायसन आहे त्याच. लायसन्स मिळेपर्यंत 6 महिने, 30 दिवस, 90 दिवस. काय आहे ते? 6 महिने. पर्याय क्रमांक दुसरा. पुढला प्रश्न पाहूयात आपण. चिन्ह ओळखा. यूटर्नला मनाई आहे, उजव्या बाजूस वळण्यास मनाई आहे, डावीकडून ओव्हरटेक करण्यास मनाई आहे, डाव्या बाजूला वळण्यास मनाई आहे. कुठे चाललाय बाळ? उजवीकडे. मनाई आहे, काय आहे म्हणजे उत्तर? उजव्या बाजूस वळण्यास मनाई. चिन्ह ओळखा. प्रवेश बंद, एक मार्गी वाहतूक, वेग मर्यादा समाप्त, दुहेरी वाहतूक. प्रवेश बंद असतं तर दोन्ही ठिकाणी, पण बघा, एक वाहन जातं, एक वाहन येतं, यायला चालतंय पण जायला बंदी आहे, म्हणजे काय आहे हे? एक मार्गी वाहतूक आहे. पर्याय क्रमांक दुसरा. दारू पिऊन वाहन चालविणे हे कृत्य मोटार वाहन कायदा 1988 चे कोणत्या कलमान्वये गुन्हा आहे? 112, 185, 189, 184. काय उत्तर आहे याचं? 185. महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. एक गोष्ट आहे महत्वाची, हेल्मेटचं, बरोबर आहे, लायसन नसतानाच, त्याच्यानंतर मद्यप्राशन केल्यानंतरच, किंवा तुमच्याकडे पीयूसी नसल्याचं, जे काही आहे महत्वाचे ते कलम लक्षात ठेवा. तर मित्रांनो, हे होते आपले कशावरचे प्रश्न, अमरावती जिल्ह्याचे चालक भरतीचे प्रश्न. तर या प्रश्नांची PDF तुम्हाला टिकर मराठी ऍप वरती फ्री PDF इथे उपलब्ध करून देते, ठीक आहे. तुम्हाला काय करायचं आहे? ऍप डाउनलोड करायचा आहे, त्यामध्ये 49 रुपयाचा जो कोर्स आहे तो घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये 10 सराव प्रश्नपत्रिका संच आहे. नक्की घ्या आणि सराव करा आणि स्वतःला तपासा किती अभ्यास झाला आहे, ठीक आहे. आज इथे थांबूयात. अजून आपण सगळ्या जिल्ह्याच्या हळूहळू पाहणार आहोत.
जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, बाय बाय, टेक केअर, ऑल द बेस्ट.